मित्रांनो, स्वाधार योजनेसाठी अर्ज करून आपण जे अर्थसहाय्य आहे ते आपण मिळवू शकतो। तर हे विद्यार्थ्यांसाठी जे स्वाधार योजना आहे त्याची अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे 10 ऑक्टोबर 2023। आता या स्वाधार योजने म्हणजे बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC द्वारा जे महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी निरीक्षण वैद्यमापन शास्त्र आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना 2023। आता या योजनेचा स्वरूप म्हणजे पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रुपये 15,000 अर्थसहाय्य बार्टी मार्फत दिले जातात। आता याच्यासाठी एलिजिबिलिटी पात्रता काय आहे, तर पहिली पात्रता उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा व अनुसूचित जातीचा असावा। दुसरी अट आहे 18/9/2023 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी निरीक्षक वैद्यमापन शास्त्र आणि अन्न प्रशासकीय सेवा या निकालाच्या यादीमध्ये त्याचा समावेश असावा। आता अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिला आहे सदर अर्जाच्या सोबत जोडलेल्या अर्जाची प्रिंट काढायची आहे। सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, उमेदवाराचा बँक अकाउंट म्हणजे पासबुकचा पहिल्या पेजची प्रत जोडायची आहे आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरिक संयुक्त परीक्षा 2023 चे ऍडमिट कार्ड, तर या सर्व कागदपत्रांच्या स्वसांशंकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रत व अर्जासोबत स्कॅन करून आणि या ईमेल आयडी वरती मेल करायचे आणि त्या अर्ज जे भरण्याची जी तारीख अंतिम डेट आहे 20 ऑक्टोबर 2023। आता हा जो म्हणजे आपल्याला अप्लिकेशन आहे तो अप्लिकेशन तुम्हाला हे प्रिंट काढून याच्या मध्ये इथे तुम्हाला फोटो लावायचे, इथे तुमचा सरनेम, नेम, फादर नेम हे सगळं लिहिल्यानंतर इथं 10वीचा जो सीट नंबर आहे तो लिहायचा आहे, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, जेंडर तुमचं इथं सिलेक्ट करायचं आहे, कास्ट कॅटेगरी तुमची इथं करायची, इथं आधार क्रमांक टाकायचा, मोबाईल टाकायचा आहे, त्याच्या नंतर ईमेल आयडी, करस्पॉन्डन्स ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस, सीट नंबर। आता इथं सीट नंबर जो तुम्ही टाकणार आहात तर MPSC महाराष्ट्राची जी सर्व्हिस एक्झाम प्री एक्झाम आहे 2023 तर त्याचा सीट नंबर टाकायचा, त्याच्यानंतर बँक डिटेल पण तुम्हाला त्याच्या या फॉर्मवरती लिहायचं आहे, त्याच्यामध्ये अकाउंट नंबर, बँकेचं नाव, ब्रँच, IFSC कोड ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि तुम्ही जे बार्टीचे स्पॉन्सरशिप मध्ये तुम्ही MPSC मध्ये यापूर्वी कुठं कोचिंग घेतली असेल तर यस करायचं आहे आणि नाही तर नो करायचं आहे। त्याच्यानंतर हे अंडरटेकिंग एकदा तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आय ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन मध्ये आय ऍग्रीवरला टिक करायचं आहे, सिग्नेचर करायची आहे। आता याच्यासोबत जो हा अप्लिकेशन फॉर्म आहे याच्यासोबत तुम्हाला जे आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमोसाईल सर्टिफिकेट, बँक पासबुक, MPSC जो तुमचा ऍडमिट कार्ड आहे तो आणि स्कॅन कॉपी म्हणजे पासपोर्टची हे आणि तुमचा फोटो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं त्यांची जी ईमेल आयडी आहे MPSC.Barty.22@gmail.com याच्या या म्हणजे जीमेल वरती तुम्हाला त्यांना मेल करायचं आहे आणि हे केल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांना जे आहे 15,000 आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।